नमस्कार, राजश्री मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना आणि गणरायाच्या सर्व भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। दरवर्षी आमच्या घरी गणेशोत्सव अगदी घरगुतीपणे साजरा केला जातो आणि ह्या वर्षी जरा साधेपणाने केला जातोय जास्त, कारण की तुम्हाला आता माहितीच आहे कोरोना व्हायरसने जे काय थैमान रचलेलं आहे त्याच्याने काय चाललंय आजूबाजूला, या गोष्टींचं आपण भान ठेवता यावेळेला आमच्या घरी आम्ही जरा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतो। मी पाहता इथे डेकोरेशन जी केलेली आहे घरामध्ये आम्ही सगळेच मिळून डेकोरेशन करत असतो, यावर्षी देखील सगळ्यांनी मिळून डेकोरेशन केलेली आहे, पण साधेपणा असल्यामुळे तुम्हाला इथे फारसं काही वेगळं दिसणार नाही। पण हो, मी तुम्हाला एक गोष्ट आमची सांगू इच्छितो जी एकदम खास आहे। गोष्ट अशी ती की यावर्षी आमची मूर्ती जी आहे गणपतीची मूर्ती तुम्ही पाहता इथे, दरवर्षी आमच्या घरी आतापर्यंत 60 वर्षांपासून बाप्पा घरी येतोय, 60 वर्षांपासून आमच्या घरी जेव्हा आम्ही मूर्ती आणायला जातो, म्हणजे माझ्या आजोबांपासून, आजोबा, माझे बाबा, माझे दोन्ही काका, मी, माझा लहान भाऊ, आम्ही जेव्हा मूर्ती आणायला जायचो तेव्हा सर्वांच्या मताने जी मूर्ती ठरेल ती मूर्ती आम्ही घरी घेऊन येत असो। आणि आजच्या काळात तर प्रत्येकाकडे सेलफोन कॅमेरा आहे, त्यामुळे त्या सेलफोनच्या कॅमेरामध्ये फोटो काढला आणि घरी पाठवला, घराच्या ग्रुपवरती पाठवला की सगळे मिळून एकत्र बसून ठरवतात की कुठली मूर्ती सिलेक्ट करायची। आणि आज तर म्हणजे टेक्नॉलॉजी किती पुढे आलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे, त्यामुळे सर्वांमते जी मूर्ती ठरते ती आम्ही घेऊन येतो। आणि ह्या वर्षी आमची मूर्ती तुम्ही पाहत असाल तर इको फ्रेंडली मूर्ती आहे। इको फ्रेंडली म्हणजे कसं काय, आमची ह्या वर्षीची मूर्ती पीओपीची नाही, शाडू मातीची नाही आहे, तर इको फ्रेंडली अशी आहे की झाडं लावताना आपण ज्या मातीचा वापर करतो कुंड्यांमध्ये त्या मातीने बनलेली ही मूर्ती आहे, इको फ्रेंडली मूर्ती, ज्याला सध्या ट्री गणेश असं म्हटलं जातं। सध्याचा जो काय काळ चालू आहे याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा आपल्याला थोडा जास्त विचार करून त्याप्रमाणे वागणं फार गरजेचं आहे। विसर्जनाच्या वेळेला जास्त गर्दी न करणे किंवा ह्या वेळेचं विसर्जन कसं करता येईल यावरती आम्ही विचार करून या मूर्तीचा डिसिजन घेतलेला आहे। इको फ्रेंडली गणपती असल्यामुळे, ट्री गणेश असल्यामुळे आम्ही याचं विसर्जन अगदी घरामध्येच करणार आहोत। मूर्ती पूर्णपणे बुडेल एवढ्या उंचीच्या बादलीमध्ये पूर्णपणे पाणी भरून त्यात आम्ही विसर्जन करणार आहोत, जेणेकरून 2 दिवसानंतर ती मूर्ती पूर्णपणे विरघळल्यानंतर त्याचा वापर पुन्हा एकदा झाडं लावण्यासाठी होईल। तर असा विचार आम्ही केलेला आहे। म्हटलं चला अशा चांगल्या विचाराला आपण सुरुवात करायला हवी, आपण केली, आपल्या शेजारच्यांनी केली, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी केली की हळूहळू सगळे लोक हे करायला लागतील। गणपती रायाने आपल्या सर्वांच्याच मनात, घरात एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे, त्यामुळे दरवर्षी काही ना काहीतरी एक नवीन आठवण आपल्याला गणपती बाप्पा देऊन जातो। माझ्या बाबतीतही तसंच आहे, पण आता एक ठराविक आठवण सांगायची झाली तर म्हणजे आपल्याला वेळ कमी पडेल, त्यामुळे अशी एखादी आठवण सांगणं फार कठीण जाईल। दरवर्षी गणपती रायाने मला एक वेगळी आठवण दिलेली आहे, सो मे बी आय विल आन्सर दिस क्वेश्चन नेक्स्ट टाइम। सोशल मेसेज, मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून आपली गणपतीची मूर्ती जी आहे ती आपण इको फ्रेंडली ठेवावी। गेले बरेच वर्ष आपण सगळे प्रयत्न करतोय आणि मला माहिती आहे की ह्या गोष्टीला आपल्याला यश आलेलं आहे आणि हे यश अजून वाढो, दरवर्षी याचं पर्सेंटेज जास्तीत जास्त वाढो अशी मी आशा करतो। आणि प्रत्येकाने आपली इको फ्रेंडली मूर्ती घरी आणावी आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम अगदी कटाक्षाने पाळावे। कोरोना व्हायरसने जे काही थैमान घातलेलं आहे त्या गोष्टींना डोक्यात ठेवून आपण अगदी जबाबदारीने वागायला हवं आणि विसर्जनाच्या वेळेला खास करून काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम अगदी कटाक्षाने पाळा। आणि मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनाने जी आपल्याला सगळ्यांना जी काही शिस्त लावली आहे त्यामुळे ह्यावेळीचा गणेशोत्सव अगदी शिस्तबद्ध ठरेल अशी आशा करतो।